बॉलिवूड सध्या बॅक टू बॅक सुपर फ्लॉप चित्रपट देत आहे, तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये बॅक टू बॅक सगळे चित्रपट सुपर हिट होत आहेत. याचं नेमकं कारण काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सूर्या शिंदे आणि आपण पाहत आहात शॉर्ट न्यूज मराठी, म्हणजेच कमी वेळात जास्त माहिती. बॉलिवूडमध्ये सध्या बॅक टू बॅक सुपर फ्लॉपचा धमाका चालू आहे. जसं की लाल सिंग चड्डा, रक्षाबंधन, हिरोपंती 2, समशेरा आणि रामसेतू. आणि दुसरीकडे साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुपर हिट चित्रपट ठरत आहेत, जसे की KGF 2, RRR, PS 1, विक्रम आणि आत्ता नुकताच रिलीज झालेला कांतारा. नेमकं काय फरक आहे साऊथ इंडस्ट्रीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये? साऊथ चित्रपट सुपर हिट होत आहेत तर बॉलिवूडचे चित्रपट सुपर फ्लॉप होत आहेत. साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुपर हिट ठरण्यामागचं मुख्य कारण म्हणजे साऊथ इंडस्ट्री ही भारतीय संस्कृतीला धरून चित्रपट बनवत असते. जर तुम्ही हे चित्रपट ऑब्झर्वेशन करून किंवा निरीक्षण करून बघितले असतील तर ह्या चित्रपटामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जे घडतं ते प्रत्यक्षात दाखवलं जातं. त्याच्यामध्ये त्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक असेल, साऊंड इफेक्ट्स असतील, त्यांची ॲक्शन असतील, धमाकेदार एंट्री असतील, अशा विविध कारणांमुळे साऊथ चित्रपट एकदम सुपर हिट ठरतात. या चित्रपटामध्ये तुम्हाला कुठलेही धार्मिक रंग बघायला मिळणार नाही, कुठेही तुम्हाला अश्लीलता बघायला मिळणार नाही आणि याची स्टोरीसुद्धा तुम्हाला एकदा एवढं तुमचं मन हरवून घेते की चित्रपट पाहताना तुम्हाला कुठंही बोर होणार नाही, ही यांनी मुख्य याची काळजी घेतलेली असते. आणि बॉलिवूडमध्ये नेमकं काय होतं? बॉलिवूडमध्ये ॲक्शन, धमाका हे भरपूर दाखवलं जातं पण नेमकं स्टोरीवर काम केलं जात नाही. स्टोरीवर जरी काम केलं तरीसुद्धा अश्लीलता मोठ्या प्रमाणात असते, धार्मिक कुठेतरी रंग दिलेला असतो. यामुळंच बॉलिवूडचे चित्रपट बायकॉट या ट्रेंडमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि हे एक फ्लॉप होण्याचं मुख्य कारण असू शकतं. या व्यतिरिक्त अजून कुठले असे कारणे असू शकतात ज्यामुळे बॉलिवूड चित्रपट सुपर फ्लॉप ठरत आहेत आणि साऊथ चित्रपट सुपर हिट ठरत आहेत? तुम्हाला याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शॉर्ट न्यूज मराठीला सबस्क्राईब करा.